आज नवरात्रीनिमित्त ग्रामीण भागातून पाचवी माळ असल्याकारणाने ग्रामीण भागातून या ठिकाणी भाविक बऱ्याच प्रमाणात येतात. मग त्यांच्यासाठी आई कमला भवानीच्या आशीर्वादाने सर्वस्त भाविकांना एक फराळीचं नियोजन म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा शहर व करमाळा तालुका ह्या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानाने आदरणीय श्री जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदारसाहेब तसेच खासदार साहेब राजकुमार नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो आज उपक्रम केला आहे ते फक्त भाविकांसाठी किंवा त्यांना आज उपासाच्या दिवशी फराळ देता आला पाहिजे ह्या निमित्त हा आपण कार्यक्रम केलेला. किती किलो या ठिकाणी फराळाचं नियोजन करण्यात आलं? आज आपण हे 1.5 क्विंटलच्या आसपास केलेलं आहे आणि 1 क्विंटलचं सामान आणून ठेवलेलं आहे. जसंजसं लागेल तसतसं आपण भाविकांना गरम गरम ह्या पद्धतीने आपण शाबू देतोय प्रसाद म्हणून सर्वांना देत आहे. हो आज आजच्या एका दिवसापुरतच आहे का तर पाचव्या माळीच्या निमित्ताने एक दिवस आपण ठेवलेलं आहे सर्व. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गरबा वगैरे काय असे विविध संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने बरेचसे असे कार्यक्रम तालुक्यात भरपूर ठिकाणी आहेत. नवरात्राच्या निमित्ताने भाविक भक्तांना असं सूचना देतो की आई कमला भवानी मंदिर जे आहे ते आपलं करमाळा तालुक्यातील जागृत देवस्थान आहे. आल्यानंतर सर्वांनी दर्शन घेऊन आई कमला भवानीला साकडं घालावं की ह्यावेळेस जरी पावसाची परिस्थिती कमी असली तरी पाणी टंचाईपासून आणि जनावराला कसं पाणी जास्तीत जास्त राहील आणि चारा कसा राहील व सर्व शेतकऱ्यांना कसं ह्याच्यापासून म्हणजे सहकार्य होईल की पाणी टंचाई असेल चारा असेल जे गोवंश असतील ह्यांची कसं हे होईल हे उपासनासाठी आईला साकडं घालून काहीतरी त्यातनं मार्ग निघावा असं भाविकांनी साकडं घालावं.